अप्सरा हा चित्रपट येत्या 10 मे पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून अभिनेता सुयश झुंझुरके, मयुरी आव्हाड, अक्षता पाडगावकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय या चित्रपटामध्ये अभिनेत्री मेघा घाडगे, विजय निकम तसंच इतरही मान्यवर कलाकार पाहायला मिळणार आहेत. एका तरुणाच्या मनात असलेलं एका अप्सरेचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर अप्सरा हा चित्रपट बेतला आहे. अप्सरा चित्रपट का पाहावा याची खास कारणं देखील आम्ही आपल्याला सांगणार आहोत. अप्सरा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय पाहायला मिळतं तर याचं उत्तर आहे फ्रेंडशिप, रोमॅन्स, राजकारण, धमाल डान्स, रिलेशनशिप्समधील मतभेद आणि सर्वात शेवटी या सगळ्याचा एक अनुत्तरित परिणाम. हा परिणाम नक्की काय असेल हे तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळूच शकेल. सिद्धू या तरुणाला भेटणारी त्याच्या मनातली अप्सरा म्हणजेच परी आणि त्यानंतर होणारं राजकारण, त्या सगळ्याला तो तरुण कसा सामोरा जातो त्याचं कथानक अप्सरा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे 2 महत्वाचे ट्विस्ट जे आपल्याला ट्रेलरमधून पाहायला मिळतात ते म्हणजेच सिद्धू आणि परी यांची प्रेमकथा आणि राजकारणामुळे होरपळून निघणारं अनेकांचं आयुष्य. या दोन्ही टप्प्यांचा अगदी विरोधी उलगडा पूर्वार्ध आणि उत्तरार्धात पाहायला मिळतो. अप्सरा चित्रपटाचं प्रमुख आकर्षण म्हणजे अभिनेत्री मेघा घाडगे हिचा राजकीय व्यक्तिरेखेतील असलेला वावर आणि दुसरीकडे लक्ष वेधणारी नृत्याची झलक. मेघाचं पात्र पडद्यावरती करारी आणि निडर असल्याचं दिसते, त्यामुळे उत्कंठाही वाढतेच. सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश कागणे यांना आपण गीतकार लेखक म्हणून जाणतोच. यापूर्वी अवीट शब्दरचना त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. अप्सरा चित्रपटाच्या निमित्तानं त्यांचं संगीत दिग्दर्शक म्हणून अनुभवायला मिळणारे सूर आपल्याला मुग्ध करतील आणि हीच या चित्रपटाची आणखीन एक पर्वणी असेल. तर मंडळी, अप्सरा या चित्रपटाचा ट्रेलर आपल्याला कसा वाटतोय, या चित्रपटाच्या कथानकाबद्दलचे आपले काही अंदाज असतील तर ते नक्की लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.